तुम ही बता दो। हाँ हाँ लाइफ बैटरी कानात द्या ना तू सेफ कार्ड रे इथे जवळ जो तुमची वेळ सापडतो हा तिथे कानात बैटरी सिम कार्ड आणि हा बल्ब सर काय विचारायचं ऍड्रेस भेटेल सांग यामध्ये आपण रिपीट फ्रिस्किंगचे आदेश दिले होते आणि या फ्रिस्किंगच्या कार्यक्रमाच्या प्रक्रियेदरम्यान या उमेदवाराने हॉलमधून 2-3 वेळा बाथरूमला जाण्यासाठी म्हणजे हे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच 2-3 वेळा बाथरूमला जायचा प्रयत्न केला यावरनं त्याच्यावर संशय आला होता म्हणून त्याची वेगळी फ्रिस्किंग घेण्यात आली आणि त्यामध्ये त्याच्याकडे हे डिव्हाइस असल्याचं लक्षात आलं आणि त्याच्या कानामध्ये तो ब्लूटूथचं सुद्धा एक डिव्हाइस सापडलं जे की आपल्याला फोरसेपच्या माध्यमातून काढावं लागलं जे असं सरळपणे दिसणं सुद्धा कठीण होतं। परीक्षेच्या पूर्वीच परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच हे लक्षात आलं आणि ते सगळं साहित्य आणि ते डिव्हाइसेस त्याच्याकडून जप्त करण्यात आले आणि यापुढे त्याच्यावर गुन्हा दाखल सुद्धा करण्यात येत आहे।